नमस्कार, मी सोनाली. आपण पाहता जनादेश वृत्तवाणी. आमच्या तमाम दर्शकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. श्रमजीवी कामगारांच्या हक्कांकरिता श्रमजीवी संघटनेचे आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू. पालिकेच्या शताब्दी व कुपर रुग्णालयाचे कंत्राटी कामगार उपोषणात सहभागी. मुंबई अमरदीप साप्ताहिकाचा 9वा वर्धापन दिन गोरेगावमध्ये साजरा. वर्धापन दिनी साप्ताहिकाच्या यशस्वी कारकिर्दीचाही सत्कार. औरंगाबाद सिल्लोडमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन. आणि नवी मुंबई पालिका महासभेत सावली गावातील तोडक कारवाईचा मुद्दा गाजला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला कारवाईचा निषेध. शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी महासभेत लक्षवेधी मांडताना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी समिती नेमण्यात यावी, तसेच प्रकल्पग्रस्तांवर नेहमीच अन्याय होत असून आजपर्यंत प्रकल्पग्रस्तांनी खूप सहन केले आहे, पण आता यापुढे सहन केले जाणार नाही असा घणाघात केला. सन्माननीय महापौर महोदय, या ठिकाणी सावली गाव जो आहे त्या गावा संदर्भातचा विषय खऱ्या अर्थानं शिवराम पाटील साहेबांनी विषय मांडला. त्याच्यामध्ये 29 गाव म्हणता सावली गाव एक आहे. आणि जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये त्याचं सावली गाव म्हणून त्याची नोंद आहे. ऐकतो साहेब, जर तुम्ही ऐकलं तर बरं होईल, कारण तुम्ही तसे हुशार आहात. सावली गावाचा जर उल्लेख जर आपण माहिती मागवली जिल्हा कार्यालयातनं, सावली गाव हा त्या ठिकाणी नोंद असलेला त्या ठिकाणी एक गाव. आणि असं असताना देखील ते गाव उठवण्यात आलं, एक घर काहीतरी शिल्लक होत. पण मला एक समजलं नाही, आमच्या नेरूळ गावामध्ये आयुक्त महोदय तुम्ही सिडकोचे डायरेक्टर आहात, माझ्या गावामध्ये एक रोड मध्ये गाव येत होत, घर येत होत. आता किती गाव दे आणि तुम्ही बोलत नाही मग कशा वेळेला लक्षवेधी मांडले त्याने ऐकलंच पाहिजे. मग हे मूळ गाव असताना या ठिकाणी कुठल्या हट्टापायी ते का तोडलं, काय तिथं करायचं होतं तुम्हालाच माहिती येईल. ती 3G 4G मला काय माहित नाही, तर काय बोललं तर राग येतो लोकांना, म्हणून मी काय बोलणार नाही. परंतु कोणाचं कसं वाटवलं करायचं, कोणाचं कसं नुकसान करायचं, ते कैलास गायकवाडला डॉक्टर काढून तिकडे उपायुक्त बनवलं कशासाठी, याच कोण उत्तर देईल? प्रशासन देऊ शकत नाही. तर एका बेलापूरच्या ड्रायव्हरने काहीतरी फोन केला असा काहीतरी आरोप आहे, त्याला सस्पेंड केला. आणि ह्या सद्ग्रस्ताला, डॉक्टर असलेल्या सद्ग्रस्ताला उपायुक्त प्रशासन अतिक्रमण केलं, त्याने तिकडे 15,000 नोटा बदलल्या, तिथं अजून काय काय केलं उद्योग. तरी प्रशासन म्हणतो पारदर्शकता असली पाहिजे, का मला समजत नाही. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, आयुक्त महोदय 2007 पूर्वीची घरं नियमित करण्याचा प्रस्ताव सिडकोनी ठराव पास केला होता आणि महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे की तो 2007 पूर्वीची घरं नियमित करण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. आजही तो प्रस्ताव जिवंत आहे. माननीय अशोक चव्हाण साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते. असं असताना हे तोडलं कसं, याच प्रशासनाने खुलासा करावा.